आता मला काय म्हणायचंय, हे थोडं सगळं झाल्यानंतर प्रतिमा आणि बदनामी, टीका मी समजू शकतो, मी टीकेला घाबरत नाही, अजिबात नाही, आणि बदनामीला पण घाबरत नाही, कारण मी जो आहे हा असा आहे आणि तो लोकांना मला माहिती आहे मी कसा आहे, त्याच्यामुळे बदनामीला घाबरत नाही. पण बदनामी करताना कोणत्या थराला जाऊन करायची? नवाब मलिकांचा राजीनामा, जर दोषी असतील, संबंध असतील, बघू ना काय करायचं. पण तुम्ही आरोप करायचे आणि असे आरोप केले ज्याच्यात तथ्यहीन आरोप करायचे आणि एवढ्या वेळा बोलायचं की जणू काही ते सत्य वाटायला लागतं. म्हणजे एका गोष्टीचं मला दुःख काय वाटतं किंवा आश्चर्य वाटतं की केंद्रीय ज्या काही संस्था आहेत त्या एवढ्या पोकळ झाल्या का की नवाब मलिक हा दाऊदचा हस्तक संपूर्ण मुंबईत देशात सगळीकडे फिरतोय, चार चार पाच पाच वेळा निवडून येतोय, मंत्री बनतोय, तरी केंद्रातल्या यंत्रणेला माहितीच नाही, केंद्राच्या यंत्रणेला माहितीच नाही आहेच, तसंच आहे. केंद्राच्या यंत्रणा मग करतात काय? नुसतं थाळ्या वाजवा, दिवे पेटवा, दिवे घालवा हे करायचं. मग जे काय दिवे लागत आहे त्या दिव्याच्या प्रकाशात तरी बघा ना दाऊदचा माणूस कोण कोण आहे. पण एक मी समजू शकतो की तिरंदाज जो असतो तो लक्षवेध करतो, तो बाण त्याला असतं त्याचं कौशल्य असतं, बाण त्या लक्ष वेध करणार असलं पाहिजे, भेद करणार असलं पाहिजे. पण आता काय होतंय, त्या बाण म्हणजे त्या एजन्सीज आहेत, त्यांना हातात पकडून लक्षावरती जाऊन खुपसलं जाते की हे तुझं लक्ष आणि हे तुझं शस्त्र सगळं. म्हणजे त्याची मला देवेंद्रजी तुम्हाला खरं केंद्रानी घ्यायला पाहिजे, रॉ, सीबीआय, आणखीन काय काय काय, म्हणजे काम अधिक वेगाने होईल, अधिक वेगाने होईल, कारण ती माहिती ईडीकडे तुम्ही दिलीत असं तुमचं मी कुठेतरी वक्तव्य वाचलं. म्हणजे ईडी एवढी बेकार लोक आहेत का तिकडे, त्यांना काहीच माहिती नाहीये, द्या माहिती द्या, कोणाला ह्याला ठोकायचंय ठोकतो, त्याला ठोकायचंय ठोकतो, माहिती दे ठोकतो. म्हणजे माहिती देणारे तुम्हीच, आरोप करणारे तुम्हीच, चौकशी करणारे तुम्हीच, मग त्यांच्याप्रमाणे शिक्षा पण हेच करतात. कारण होणार काय की असे सगळे कडक केसेस करून दिल्यानंतर न्यायालय तरी काय करणार? आमचा न्यायदेवतेवरती विश्वास आहे, पण सगळं यंत्रणा ह्या अशा राबवणार, म्हणजे ती ईडी आहे का घरघडी आहे हेच माहिती नाहीये, हेच कळत नाहीये. आणि मी तसं यावेळेला अधिवेशनामध्ये मध्ये मध्ये येऊन गेलो, माझ्या ऑफिसमध्ये बसून कामं सुरू होती. पण येता जाताना हा गंमत वाटेल पण गमतीचा विषय नाहीये, कारण मी बोललो ना तेस्तेच आणि तेस्ते, ते दाऊद आणि जूते, मला वाटलं पूर्वी एक दाऊद शूज होते तो पण घोटाळ्यात गेला म्हणा, पण ते दाऊद शूजची एजन्सी नवीन कोणी घेतली का? कारण दाऊद आणि जूते, दाऊद आणि जूते, बरं हा दाऊद आहे कुठे हो, माहिती कोणाला? म्हणजे एखादा निवडणुकीसाठी विषय किती काळ घेणार तुम्ही? जसं राम मंदिराचा विषय इतके वर्ष तुम्ही घेतलात, आता याच्या पुढे दाऊदचा घेणार आहात का? म्हणजे आधी रामाच्या नावाने मत, आता दाऊदच्या नावाने मागणार आहात का? हे काय चाललेलं आहे? बरं दाऊद जो आहे कुठे आहे माहिती तरी आहे का? कोणालाच माहिती नाही. असेल तर मला आणत का नाही, कारण मागे मला आठवते गोपीनाथ मुंडे आपले उपमुख्यमंत्री होते, त्यांनी सांगितलं की दाऊदला आम्ही फरफटत आणू, आता आपण त्याच्या मागे फरफटत चाललोय आणि त्याचे हस्तक शोधतोय. कुठे हस्तक? तू हस्तक आहे, तू हस्तक आहे, तू हस्तक आहे. पण मला तरी आठवत नाही, तुमच्याकडे माहिती असेल तर सांगा, ओबामाने ओसामाच्या नावाने मतं मागितली होती का? त्यांनी निवडणुकीत त्याचा उल्लेख केला होता का? पण ते जे कावस पाडले, देशावरती हल्ला आम्ही बोलतो पण हल्लेखोराचं काय करतो? ओबामाने कोणाची वाट नाही माहिती, परवाने केली, पाकिस्तान काय केलं, ढग आहेत तर त्याच्या आडून हेलिकॉप्टर पाठवायचं का, असं थिल्लरपणा नाही केला, थेट त्यांचे ते जवान पाठवले आणि घरात घुसून त्या लादेनला मारला, ह्याला म्हणतात मर्दपणा, ताने मारत दौडला, उडवा ना, मुळच उकडून टाका. अजूनही आम्ही बघतोय कोण कोण कसं येतंय, त्यांचे अंडरवर्ल्डशी कसे संबंध आहेत, मग ते कोण त्याचं हस्तक आहे, जा घुसा दाऊदच्या घरात घुसून त्याला मारा, जसं ओबामाने ओसामाला मारलं तसं, ह्याला म्हणतात मर्दपणा, ह्याला म्हणतात हिंमत, ह्याला म्हणतात हिंमत. पण काही न करता नुसतं तुम्ही जे आमच्यावर आरोप करतायत, मी पुन्हा प्रामाणिकपणाने सांगतो की देशद्रोह्यांच्या विरोधात आम्ही आहोतच, त्याच्याबद्दल कुठेही दुमत होण्याचं कारण नाही. पण नवाब मलिकांचा राजीनामा तुम्ही मागता आहात, त्याच्या आधी जे काही घडले काश्मीरमध्ये, त्यावेळेला मेहबूबा मुफ्ती बरोबर तुम्ही बसला होतात, मी ते माझ्या भाषणात पण बोललो, अनेकदा बोललो, तेस्ते आणि तेस्ते, दुसरं आहे काय आपल्याकडे? पण अफजल गुरुला फाशी देण्याचा जेव्हा प्रश्न आला, त्यावेळेला या मेहबूबा मुफ्तीबाईंचं काय वक्तव्य होतं? अफजल गुरुला फाशी देऊ नका,
ज्यांनी लोकसभेवरती हल्ला केला, देशाच्या सर्वोच्च लोकशाहीच्या मंदिरावरती हल्ला केला, त्याचा मास्टर माइंड, त्याचा ब्रेन, त्याला फाशी देऊ नका, आणि दिल्यानंतर त्याचं पार्थिव त्यांच्या कुटुंबियांकडे द्या. त्यावेळेला जर मी विसरलो नसेल तर तेव्हा सत्तेमध्ये भाजपा सामील होता होता नव्हता माहित नाही, पण त्यांच्या बरोबर तुम्हाला तुम्ही सत्तेचा पाठ मांडला होता. त्याच्या आधी सुद्धा त्यांची मत कशी होती, कारण एका रात्रीमध्ये नाही, असेल किंवा नसेल मी आरोप नाही करत आहे, मी सांगतोय घटना, माझं समजून घ्या, मी तुमच्या आरोप नाही करत आहे. जर तुम्ही सत्तेत तेव्हा असाल तर असेल, एक काढल्या तारखा तर कळतील, पण बुराण वाणीला मारल्यानंतर सुद्धा ज्यांच्या घरी या मेहबूबाबाई गेल्या होत्या, म्हणजे त्यांचे विचार एका रात्रीत नाही बदलले. या विचारांची ही माणसं माहिती असताना सुद्धा तुम्ही त्यांच्यासोबत सत्तेत बसला. मग अफजल गुरु देशद्रोही नव्हता? मग ते का अफजल सरकार होत का बुराण सरकार होत? कोणी कोणाचा राजीनामा घ्यायचा किंवा सत्ता तेव्हा तुम्ही स्थापन नंतर केली असेल किंवा आधी केली असेल, पण विचार तर तेच आहे. जसं मी सांगतो की मी कडवट हिंदुत्ववादी आहेच आणि तो राहणार, माझे विचार बदललेले नाहीयेत आणि बदलणार नाहीये, मी परत एकदा सांगतो तुम्हाला. पण सत्तेसाठी आपण काय करायचं ते सोडून द्यायचं, म्हणजे आणखीन एक म्हणत स्वतःच ठेवायचं झाकून. आता तेव्हा आम्ही, मला वाटतं अजूनही तुम्ही बघा, कारण तेव्हा भाजपा सत्तेत असेल, कारण आम्हाला प्रश्न पडला होता की या अफजल गुरुला फाशी देऊ नका सांगणाऱ्या मेहबूबाबाई भारत माता की जय बोलायला लागले की काय, वंदे मातरम बोलायला लागले की काय. बोलले असत्या तर आम्ही सुद्धा सत्तेत नसतो आलो, पण त्यांच्या दर्शन घ्यायला आलो असतो आम्ही, कि ते एकमेका बरोबर आल्यानंतर वंदे मातरम बोलायला लागल्या, भारत माता की जय बोलायला लागल्या. या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आणखीन एक मुद्दा जो आहे तो मुद्दा मुदत्सर लांबेचाच आहे. मुदत्सर लांबेचा तुम्ही सांगितलं नाही, दाऊद के लांबे हात. हे लांबे हात त्या माहीमच्या दर्ग्यामध्ये आपल्याला हार घालत असतानाच घोटाण, तेव्हा एक ऐतिहासिक क्षण होता तो, आणि त्या ऐतिहासिक क्षणाचे सगळे क्रांतिकारक ह्यांचे फोटो आहेत, मुदत्सर लांबे आणि सगळे जण हे सगळे क्रांतिकारक, त्यांच्यावरची गुन्ह्याची यादी वाचा. आणि कदाचित तेव्हा आपल्याला कल्पना नसेल, कारण असं कधीतरी होतं की आपल्यासोबत कोणतरी फोटो काढतो आणि नाही, आता परवा तुम्ही माझा त्या ह्याच्याबरोबर फोटो दाखवला ना, मग तसा माझा तुमच्यासोबत फोटो आहे, मोदीजींबरोबर सोबत आहे, अमितजींबरोबर सोबत आहे, त्यांनी काय होत नाही. पण किमान आपण बोलताना फोटोबद्दल काय नाही, कारण मागे एकदा असं म्हटलं होतं की फोटो कधी कोणी लग्नात फोटो काढला म्हणून काय तो त्याचे आणि त्याचे काही संबंध लावता येतील असं नाहीये. पण विशेष म्हणजे त्या नेमणुकीचं पत्र, कारण ती निवडणूक त्याची प्रक्रिया मला वाटतं दादा आपण सगळी सांगितली, पण त्याच्यावरती सही जी आहे ती सही तत्कालीन जे मंत्री होते त्यांनी हिरव्या शाहीमध्ये केलेली आहे. आता तो हिरवा शाही हिरवी शाही योगायोग असू शकेल, आणि ते म्हणजे आताचे तुमचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोदजी तावडे, त्यांची सही आहे त्याच्यामध्ये, तर तो पण कागद माझ्याकडे. तर ह्या काही काही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत एकमेकाला. धर की ठोक हे बरोबर नाहीये, याने कोणाचंच काय होणार नाहीये. नुसतं आरोप करून राज्य चालू शकत नाही. एखाद्याला तू वाईट आहेस हे सांगण्यासाठी तू किती स्वतः किती चांगला आहेस हे लोकांना सांगावं लागतं, दाखवून द्यावं लागतं, तर तो सांगेल की हा किती वाईट आहे. पण तू काही केलं नाही, अरे मग तू तरी काय केलं ते तर सांग. पण तुम्ही जर का तेच केलं असेल कळत न कळत, मग हा कसा वाईट, हा कसा काय वाईट होऊ शकतो.